नमस्कार एम एच बारा न्यूजमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपल्यासोबत आहेत पुणे पदवीधर मतदारसंघातनं अपक्ष निवडणूक लढवणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथनं नुकतेच मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झालेले आणि ज्यांची प्रशासनावर पूर्ण पकड आहे आणि आता ते त्यांचं पुणे पदवीधर मतदारसंघातनं स्वतःचं नशीब आजमावत आहेत त्यांच्याकडे पुणे पदवीधर मतदारसंघात ताकद त्यांच्यामागे आहे ती पूर्ण प्रशासनातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या संघटनांची अशा अधिकाऱ्यांच्या जोरा जोरावर अशा संघटनेच्या जोरावर ते आज पुणे पदवीधर मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांची सध्या तयारी कशी चालू आहेत नमस्ते सर नमस्ते धन्यवाद पुणे पदवीधर मतदारसंघाचा आजच तुम्ही फॉर्म भरून आलेला आहात कशी काय तयारी चालू आहे आता म्हणजे कुठले कुठले तुमचे पॉकेट वर्ड्स आहेत पुणे पदवीधर मतदारसंघातून आज आत्ताच मी म्हणजे कमिशनर ऑफिसला जाऊन माझा अर्ज सादर करून आलेला आहे पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना मी लढवत असताना मी या ठिकाणी पदवीधरासाठी त्यांच्या अपेक्षा काय आहेत कसे आहेत पदवीधरांची अपेक्षा कशी आहेत अधिकाऱ्यांची अपेक्षा कशी आहेत आणि ज्यांना सुशिक्षित बेरोजगारांच्या अपेक्षा कशी आहेत या संदर्भात मला सर्व अनुभव असल्याने त्या अनुभवातून मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे मी स्वतः बी सिव्हिल इंजिनियर असून माल मी माझ्या अभियंता संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष असल्याने आणि सेवानिवृत्त मंडळचा सदस्य असल्याने मला माझे जे खाजगी संस्था मित्र छोटे मोठे राजकीय पक्ष यांचा मला पाठिंबा दर्शवत असता दर्शवत आहेत आणि त्यांच्या आग्रहाखातीवर मी आज ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे पदवीधराचे प्रश्न जाणून घेत असताना अगदी की प्रशासनाचा तर मला अनुभव आहेच आणि प्रशासनाच्या धर्तीवर पदवीधरांचे काय प्रश्न आहेत आणि ते थे कसे सोडवावेत याचंही मला अनुभव आहे त्यामुळं पदवीधरांचे प्रश्न अगदी म्हणजे तुम्हाला बेरोजगार ठिकाणी बे, बे सुशिक्षित बेरोजगारापासून अगदी इंजिनियर डॉक्टर या लोकांना नोकऱ्या नोकऱ्या मिळत नाहीत त्या संदर्भात त्यांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळं त्यांना छोटे मोठे त्यांच्या कला कौशल्यानुसार उद्योगधंदे याचं जे ट्रेनिंग देऊन किंवा प्रशिक्षण देऊन त्याप्रमाणे त्यांना उद्योगधंदे उभारण्याची एक मानस माझ्या म्हणजे डोळ्यासमोर आहे आणि जे सुशिक्षित बेरोजगारांना जे भत्ते दिले जातात आज दहावी झालेल्या विद्यार्थ्याला किंवा दहावी झालेल्या सुशिक्षित बेरोजगाराला तेवढाच भत्ता आणि ग्रॅज्युएट झालेल्या इंजिनियर झालेल्या डॉक्टर झालेल्या जी ग्रॅज्युएट सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही तेवढाच भत्ता तर या भत्ता त्यांच्या शिक्षणाच्या दर्जानुसार किंवा शिक्षणाच्या ह्याच्यानुसार हे भत्ता देण्याचा दिला पाहिजे असं माझं मत आहे ह्यात आता आपण मेन निवडणुकीच्या भागात तुम्ही कुठल्या भागात नाही येता त्या भागात तुमचं मतदानाचं म मतदार नोंदणीचं कारण आत्ता काल परवाच बातमी बऱ्याच वृत्तपत्रांमधून छापून आली की नोंदणीमध्ये ऑनलाईन नोंदणी झाल्यापासून बरेच काही नोंदण्या झालेल्या आहेत तर नोंदणीमध्ये आपण कसं म्हणजे आता हे रणशिंग भुंकलं गेलेलं आहे एक तारखेला निवडणूक जारी झालेली आहे तर आता तुम्ही तुमचे वोट पॅक म्हणून कुठल्या कुठल्या भागातनं तुमची नोंदणी जास्त झालेली आहे तुम्ही कसं या मतदानाकडे बघता मी सेवानिवृत्तपूर्वी पाची जिल्ह्यात माझं कार्यक्षेत्र असल्यामुळं प्रत्येक तालुकानिहाय माझे कार्यालय असल्यानं आणि मी जे काम करत होतो की पाणीपुरवठा योजनेसारखं म्हणजे योजनेसारखं प पाणीपुरवठा करण्यासारखं अगदी ती योजनाचं मी काम करून लोकांना पाणीपुरवठ्याचं पाणीपुरवठा करण्याचं मी काम केलेलं आहे त्यामुळं प्रत्येक गावातील म्हणजे कामानिमित्त जो माझा संपर्क आलेला आहे यात आणि मी आत्ता माझ्या पदवीधराच्या संदर्भात प्रचार करत फिरत असताना काही लोकांचं मत असं आलं की आम्ही यमगर म्हणून नाव ऐकलं आम्ही व्यक्ती बघितली नव्हती आणि साहेब ही योजना तुमच्यामुळं मंजूर झाली ह्याच्यात म्हणून आम्ही तुमच्या तुम्हाला भरपूर मतानं निवडून द्यायचं नियोजन केलेलं आहे असे मला संपर्कात ये माझे पाचवी जिल्ह्यात असा संपर्क असल्यामुळं मला वाढता पाठिंबा मिळत आहे आणि या पाठिंबाच्या जीवावर हा विजय माझाच आहे असं मला सद्यस्थितीत वाटू लागलेलं आहे नोंदणीसाठी तुम्ही किती स्वतःचे वोट बँक म्हणून नोंदणी किती तुम्ही हे केलेल्या आहेत म्हणजे आता ऑफलाईन नोंदणी किती झाल्यात आणि ऑनलाईन नोंदणी तुमच्या किती झालेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत जवळजवळ तीन लाखाच्या वर की ऑफलाईन नोंदणी झालेली आहे आणि जानेवारी प वीसपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केलेली आहे आणि ऑनलाईन नोंदणी जरी आकडे आत्ता जवळपास तेही आत्ता दोन लाखापर्यंत गेले असावेत आणि त्याची यादी आल्यानंतर सर्वसाधारण एकूण मतदार पाच सवा पाच लाखपर्यंत म्हणजे पाच लाखाच्या वर नोंदणी झालेली आहे असं समजून येते आता यादी आल्यानंतर त्या पाच लाखातील की माझे जे नोंदणीचे जे प्रयत्न होते की प्रत्येक जिल्ह्यात माझं ऑनलाईन नोंदणीचं मी ऑफिस काढलेलं होतं त्यामार्फत मी ऑनलाईन माझ्या ह्याच्याकडून नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यावर मी घेत असताना हा कोविडचा काळ असल्यामुळं की आपण घरी बसूनच सर्व फोनद्वारे मोबाईलद्वारे ऑनलाईन ईमेलद्वारे असे आपण ते ऑनलाईनची डॉक्युमेंट्स मागवून घेणे त्या त्या ऑफिसनं ते ऑनलाईन करणे त्याचा त्या पाठपुरावा करणे हे सुद्धा काम माझं पाचही जिल्ह्यात चांगल्या प्रकारे झालेलं आहे आता एक तारखेला निवडणूक निश्चित झालेली आहे एक तारखेला निवडणुकीची तारीख डिक्लेअर झालेली आहे आता पाचही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला निवडणुकीचा दौरा कशा तर्फ कशा पद्धतीने असणार आहे सगळ्या पक्षांनी आपापले आता आपण अपक्ष निवडणूक लढवत आहोत तर राष्ट्रवादीने त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि भाजपने त्यांचे उमेदवार ज्या उमेदवार जाहीर केलेले आहेत आता त्यांची यंत्रणा आणि आपली अपक्ष असताना आपली यंत्रणा याचा आता संघर्ष मोठ्या प्रमाणावर होणार आहे तो तो तुमचे दौरे आता कसे कसे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात किती किती दिवस तुम्ही वेळ काढणार सुरुवातीला मी आपणास सांगू इच्छितो की ही इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून की मी जवळजवळ पाचही जिल्ह्याचा संपर्क दौरा माझा मी पूर्ण केलेला आहे यापूर्वीच आणि त्यानंतर कोविडचा काळ लागल्यामुळे इलेक्शन लांबणीवर पडली त्यामुळं तो लांबणीवर पडल्यानंतर मग ते ऑनलाईन नोंदणी करायचं पण आपण मग असे सांगितल्याप्रमाणे तोही कार्यक्रम आपल्या चांगल्या प्रकारे हाती घेण्यात आलेला आहे आणि दौरे करत असताना आत्ताच आ आज उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि माझ्या अंदाजानं सतराला मागे घेण्याची तारीख आहे सतरा जर अठरापासून जरी आपण प्रचाराचा कालावधी धरला एक तारखेपर्यंत जरी धरला तर माझ्या अंदाजानुसार फक्त दहा दिवस दहा ते बारा दिवस हा कालावधी आपल्याला मिळतो आणि आपल्याला पाच जिल्हे फिरायचे आहेत तर या पाच जिल्ह्यात फिरत असताना पूर्वी संपर्क दौरा दा झाल्या असल्यामुळे आत्ता मी ज्या पॉकेटमध्ये मला महत्त्वाचं असेल अशा व्यक्तींचा संपर्क दौरा कोविडच्या नियमानुसार मग काय वेबी वेबिनारद्वारे याच्यात याद्वारे सुद्धा मी प्रचार स म्हणजे प्रचाराविषयी किंवा मला मतदानच्या प्रचाराविषयी माझं मी प्रोग्राम हां प्रोग्रामची आखणी करणार आहे आणि त्याप्रमाणे पाचही जिल्ह्यात प्रोग्राम म्हणजे दहा दिवसाचा प्रोग्राम, प्रोग्राम करून त्याप्रमाणे मी योजनेची निवडणुकीची आखणी करून त्याप्रमाणे मी प्रचार सुरू करणार आहे एक तारखेला निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू आभारी आहे हे होते बाळकृष्ण यमगर नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत पाणी पुरवठा विभागातनं मुख्य अभियंता म्हणून अभियंत्यांची मोठी फळी त्यांच्याबरोबर आहे मोठे प्रस्थापित पक्षांना हादरे देण्याचं काम असे अपक्ष उमेदवार नक्की करतील आणि प्रस्थापितांना त्यांच्या असलेल्या वोट बँकमधनं रोखण्याचं काम करण्याचं असेल तर असे अपक्ष उमेदवार मैदानात असलेच पाहिजे विकास माने एम एच बारा न्यूज Good morning.